हॅलो एवरीवन, आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं? युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, ॲक्सिलरेशन म्हणजे काय, युनिफॉर्म व्हिलॉसिटी म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म व्हिलॉसिटी म्हणजे काय, हे सगळं आपण मोशनच्या बाबतीमध्ये डिस्कस केलं. या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे की ती मोशन आपण ग्राफिकली कशी रिप्रेझेंट करतो आणि ती ग्राफिकली रिप्रेझेंट केलं तर त्याचे काय बेनिफिट्स आहेत. सगळ्यात महत्वाचं, ग्राफ्स दे प्रेझेंट द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट व्हरायटी ऑफ इव्हेंट्स. ग्राफ्सचा सगळ्यात मोठा फायदा काय असेल तर ग्राफमुळे आपल्याला एक बेसिक व्हिज्युअलायझेशन येतं. व्हिज्युअलायझेशन व्हायला त्यातून खूप मदत होते. एक्झाम्पल द्यायचं झालं तर इन टेलिकास्ट ऑफ वन डे क्रिकेट मॅच व्हर्टिकल बार ग्राफ शो द रन रेट ऑफ द टीम इन इच ओव्हर. ज्या ज्यावेळी इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच आहे किंवा कुठलीही क्रिकेट मॅचेस आहेत, त्या मॅचेसमध्ये आपण टीव्हीवरती एक प्रकारचा ग्राफ पाहतो. तर त्या ग्राफ मध्ये ऍक्च्युली हा ग्राफ काय आहे, एक्स एक्सिस वरती ओव्हर आहेत आणि वाय एक्सिस वरती त्या पर्टिक्युलर ओव्हर मध्ये ज्या रन स्कोर झाल्या त्या मेन्शन केलेल्या आहेत. पण ह्या ग्राफकडे पाहून आपल्याला पण सपोज न्युमरिकल व्हॅल्यूज कडे लक्ष दिलं नाही, पण या ग्राफकडे बघून आपल्याला समजतं की पर्टिक्युलर ह्या एका ओव्हर मध्ये जास्त रन्स काय झालेले आहेत, स्कोर झालेले आहेत. हे एक व्हिज्युअलायझेशन यायला ग्राफ्स काय करतात, मदत करतात. ग्राफच्या बाबतीत अजून जर काही सांगायचं तर टू डिस्क्राइब द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट वी यूज लाईन ग्राफ्स. लाईन ग्राफचा आपण काय करतो, मोस्टली यूज करतो. का करतो? द स्ट्रेट लाईन ग्राफ्स हेल्प्स इन सॉल्विंग लिनियर इक्वेशन हॅव्हिंग टू व्हेरिएबल्स. आपल्याला माहित आहे मॅथमॅटिक्समध्ये आपण टू व्हेरिएबल प्रॉब्लेम, थ्री व्हेरिएबल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, पण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो. तर ती लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल फॉर्ममध्ये आहे ते जर सॉल्व्ह करायचं असेल तर ते स्ट्रेट लाईन ग्राफच्या बाबतीमध्ये किंवा स्ट्रेट लाईन जिथे इक्वेशन्स आहे तिथं ते सॉल्व्ह करणं सोपं जातं. द लाईन ग्राफ शो डिपेंडन्स ऑफ वन फिजिकल क्वांटिटी टू अदर फिजिकल क्वांटिटी. लाईन ग्राफ्समध्ये मेनली आपण काय करतो तर लाईन ग्राफमध्ये आपण एक फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीशी आपण कम्पेअर करतो. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कुठली, डिस्टन्स असेल, व्हिलॉसिटी असेल, टाईम असेल. तर आपण दोन फिजिकल क्वांटिटी एकमेकाशी कम्पेअर करतो, त्यांचे डिपेंडन्स ते कसे आहेत एकमेकावरती ते आपल्याला ग्राफिकल एक व्हिज्युअलायझेशन आपल्याला ग्राफच्या माध्यमातून मिळत. तर आपण ह्या लाईन ग्राफ ज्या आहेत त्या लाईन ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिस वरती आता इथं टाइम आहे आणि या वाय ऍक्सिस वरती आपण डिस्टन्स घेऊ शकतो किंवा व्हिलॉसिटी घेऊ शकतो. आणि मोस्टली ह्या डिस्टन्स वर्सेस टाईम किंवा व्हिलॉसिटी वर्सेस टाईम ह्या ग्राफ वरून त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची मोशन कशी होते हे आपण खूप चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, व्हिज्युअलाइज करू शकतो. सो दिस इज जस्ट इंट्रोडक्शन टू द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द मोशन. इन कमिंग व्हिडिओज वी विल डिस्कस अबाउट डिस्टन्स टाइम ग्राफ्स अँड व्हिलॉसिटी टाइम ग्राफ्स. व्हिलॉसिटी टाइम ग्राफ आणि डिस्टन्स टाइम ग्राफ असतात ते आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये डिस्कस करू. थँक्यू.